अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 21 तारखेला रविवारी 2024 21 जानेवारी 2024 रविवारी पुत्रदा एकादशी आहे. प्रत्येक महिन्याला एकादशी येते, पण ज्या महिने पुत्रदा एकादशी येते त्या महिन्यात आपण मनवांचित संततीसाठी सेवा करायची असते. मी तुम्हाला बाळकृष्णाची सेवा सांगितली होती, पण ती आपल्याला फक्त पुत्रदा एकादशीलाच करायची असते. आता तुम्ही म्हणाल, ताई ह्या महिन्यात माझा 4th दिवस आहे, 5th दिवस आहे, मला सुतक आहे, विटाळ आहे, तर मी काय करू शकते. जर तुम्हाला अशी अडचण असेल तर तुम्ही येणाऱ्या नंतरच्या एकादशीला करू शकता. पण ह्या एकादशीला ज्यांना करणं शक्य होईल त्यांनी ह्याच एकादशीपासून 41 दिवसाची बाळकृष्णाची सेवा तुम्हाला करायची आहे. सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते. व्हिडिओ सगळा बघा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. आता पुत्रदा एकादशी म्हणजे काय? मनवांचित मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी किंवा संतान प्राप्ती व्हावी त्याच्यासाठी ही सेवा असते. बाळकृष्ण आपल्या घरात जन्माला यावा. खरं तर मुलगा मुलगी हे खरंच भेदभाव करू नका. मुलगी जेवढ्या प्रेमळ असताना जगात कोणीच नाही आहे. पण तरी पण मनवांचित, ताई मला मुलगी हवी आहे किंवा ताई मला एक तरी बाळ पाहिजे आहे, त्यांनी पण ही सेवा करू शकता. सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे 21 तारखेला तुम्हाला सकाळ दुपार ठीक आहे, किंवा सकाळी तुम्हाला जोडीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर. जोडीने म्हणजेच काय? नवरा बायकोने पहिल्याच दिवशी, फक्त 41 दिवसाच्या सेवेमध्ये पहिल्याच दिवशी नवरा आणि बायको यांनी जोडीने बसून अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना अर्थात सेवा आपल्याला करायची असते. प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण असेल नसेल तर तो आणून घ्या. प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण असतोच आणि तो असलाच पाहिजे. तुम्हाला काय करायचं, एक तांब्या देवाचं ताट घ्या, तांबण घ्या, त्याच्यामध्ये गळती ज्याला आपण अभिषेक पात्र म्हणतो ती गळती घ्या आणि खाली बाळकृष्ण तुम्हाला ठेवायचं आहे. त्या गळतीमध्ये पाणी टाकायचं आहे. साधं सोपं, जसं आपण भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करतो त्या पद्धतीने. आता हे सगळं सामान झालं, त्याच दिवशी उपवास करायचा, काही उपवास वगैरे करायची गरज नाही. हे सगळं झालं तर तुम्हाला सेवा करायची असते. सेवा काय करायची? 16 वेळा नीट ऐका, 16 वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं असतं. 16 वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं असतं आणि 1 वेळा श्री सुक्तम म्हणायचं असतं. बस एवढं म्हणायचं. आणि संतान गोपाल स्तोत्र आहे बघा, सॉरी संतान गोपाल मंत्र आहे. संतान गोपाल मंत्र, हा मंत्र काय आहे तुम्हाला सांगते. देवकी सुतम गोविंदम वासुदेवम जगतपते देही मे तन्यम कृष्णम त्वाम अहम शरणगतम. हा मंत्र नित्य सेवेमध्ये तुम्हाला मिळून जाईल. हा संतान गोपाल स्तोत्रमची एक माळ तुम्हाला घ्यायची आहे. अर्थात या सगळ्या सेवा करताना अभिषेक महाराज बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करता करता या सगळ्या तिन्ही सेवा करायच्या आहेत. सेवा करून झाली की बाळकृष्ण उचलायचा, तो साफ करायचा, जागेवर ठेवून द्यायचा. पहिल्या दिवशी फक्त नवरा बायकोने सेवा करायची आहे, दुसऱ्या दिवशी फक्त बायकोने केली तरी चालते. पण सुरुवात तुम्हाला बायको म्हणजे नवरा बायको जोडीने ही सेवा तुम्हाला करायची आहे. दुसरं, बाळकृष्ण जागेवर ठेवल्यावर ते जे तीर्थ आहे ना, ते तीर्थ दोघांनी प्राशन करायचं आहे. बाकी घरात कोणालाही द्यायचं नाही, ते तीर्थ फक्त दोघांनी प्राशन करायचं. 41 दिवसाची सेवा आहे, 41 डेजची ही सेवा आहे. मध्ये अर्थात मासिक धर्म आला तर तुम्हाला ती 4-5 दिवस ती सेवा थांबवायची आहे, नंतर कंटिन्यू करायची. आता थोडक्यात सांगते, 20 दिवसाची सेवा समजा माझी झाली, 21व्या दिवशी मला अडचण आला, तर ते 5 दिवस किंवा 4 दिवस काय जे असेल ते तुमचे तुम्हाला ते थांबवायचं आहे. नंतर 21व्या दिवशी सेवा कंटिन्यू करायची, नव्याने सुरुवात करायची नाहीये, कंटिन्यू ती सेवा करायची आहे. मेन म्हणजे ब्रह्मचर्या पाळायची का. आता जर तुम्ही संतती प्राप्तीसाठी जर त्या सेवा करणार असेल तर ब्रह्मचर्या पाळायची कुठलीही गरज नाही. 41 दिवस कडकडीत मांसाहार वर्ज ही तुम्हाला फक्त ह्या सेवेचा हाच एक नियम आहे की सेवा ब्रह्मचर्या तुम्हाला पाळायची गरज नाहीये. आणि मांसाहार वर्ज ही तुम्हाला सेवा करून मी तुम्हाला शब्द देते, मनवांची संतती गर्भधारणा होत नाही त्याच्यामध्ये ही सेवा खूप जास्त मदत करते. वैद्यकीय सल्ल्याबरोबरही ही सेवा करा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. माझ्या बऱ्याच महिलांनी ही सेवा केलेली आहे, त्यांना याचा खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे. आता 41 दिवसातले पहिल्या दिवशी सेवा केली,
उरलेले जे 40 दिवस आहेत त्या 40 दिवसात सेम ती सेवा करायची आहे। आता फलश्रुती घ्यायची का, ताई श्री सुक्तमला फलश्रुती घ्यायची का, फलश्रुती घेताना अभिषेक करायची गरज नाही, म्हणून तुम्हाला सांगते की श्री सुक्तम सेवा तुम्ही शेवट करा की जेणेकरून फलश्रुतीचे हात जोडून बसायचं, अभिषेक करायचा नाही फलश्रुती सोबत, हात जोडून बसायचं, ते पाणी जे काही उरलेलं असेल जे अभिषेक पात्रातलं ते बाजूला काढून ठेवा, ते पाणी तसंच घ्या, हात जोडा आणि तुम्ही फलश्रुती म्हणा। फलश्रुती झाल्यावर बाळकृष्ण जागवर ठेवायचा, लगेच ठेवायचा पाणी, लगेच प्या, दुपारी प्या, सकाळी प्या, संध्याकाळी प्या, कधी कधी करा। आता ताई आम्ही नोकरी करतो, आता संध्याकाळी अभिषेक करू नका, दुपारी 12 आत अभिषेक करण्याचा प्रयत्न करा। थोडंसं लवकर उठून गेलं तरी काही वेळ लागत नाही आणि सेवा खूप सोपी आहे। आता मेन म्हणजे पुरुष सुक्तम जे वाचायचं आहे तर ते प्राकृत मध्येच आहे। हरिओम, हा हरिओम, अनंत शीर्षे, अनंत चक्षु, अनंत पदधारी, चराचरातून व्यापून उरला दशामते श्रीहरी, असं आहे ते। तर तुम्हाला ते नित्य सेवेमध्ये मिळून जाईल, ते खूप सोपं आहे, ते वाचायला पण काही अडचण होणार नाही। आता बऱ्याच महिलांमधील ताई आम्हाला प्रॉब्लेम होतो, लाईक आम्हाला सवय नाही वाचायची, यूट्यूबला लावून देऊ का? मी काय म्हणते ते तुम्ही स्वतः वाचा ना, त्यांना जास्त फायदा होईल। नाहीच येत तर यूट्यूबला लावून द्या, तुम्ही पण वाचा, 1-2-3 शब्द चुकतील पण बाकीचे ते तुम्ही बरोबर वाचा, आणि ते प्राकृतमध्ये ते वाचायला खूप सोपं आहे। आता श्री सुक्तम संस्कृतमध्ये वाचा की प्राकृतमध्ये वाचा, तुमची इच्छा, तुम्ही कसं पण वाचू शकता। संतान गोपाल स्तोत्रम हा संस्कृतमध्येच आहे, तो म्हणायचा आहे रोज। आता पहिल्या दिवशी नवरा बायकोने पाणी पिल्यावर रोज जी महिला सेवा करणार आहे ती अर्थात ते पाणी दोघांनी प्यायचं, नवरा बायको दोघांनी ते पाणी प्यायचं। ही खूप प्रभावी सेवा आहे जी तुम्हाला 21 तारखेपासूनच सुरुवात करायची। ताईमध्ये आधी लग्न आलं तर काय करायचं बघा। आता तुम्हाला जर संतान प्राप्ती इतकी महत्वाची असेल तर बाकीच्या गोष्टी तुम्ही सोडूनच द्या। म्हणजे लग्नाला जाऊ शकता का, परान्न वर्ज्य आहे का, तर जर तुम्ही सेवा करत असाल तर परान्न टाळण्याचा प्रयत्न करा। लाईक तुम्ही आता समजा लग्नाला गेले, सख्यांचं लग्न असेल तर सेवा करून जा, तुम्ही काहीच हरकत नाही तुम्ही करू शकता। किंवा आता लग्न दुपारचं असेल तर थोडंसं लेट सेवा करा, किंवा रात्रीचं असेल तर अर्थात सकाळी सेवा करून जा, पण गावाला जाऊ नका। कारण बघा, मला माहिती आहे आई होणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख असतं, आणि ते प्रत्येक महिलेला, खरं सांगते महाराजांच्या कृपेने प्रत्येक महिलेला ते सुख मिळावं, त्याच्यासाठी आपण खूप त्याग करू, तर हे लग्न थोडंसं बाजूला ठेवलं तर काही बिघडत नाही असं मला तरी वाटतं। 41 दिवसाची सेवा आहे, आवर्जून करा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, अतिशय उच्च कोटीची सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे। मनवांचित संतती किंवा मुलगा होण्यासाठी म्हटलं तरी हरकत नाही, सेवा करा, जे नशिबात आहे ते होईल, आणि त्या सेवेबरोबर ना महाराजांची कृपा असणं, नित्य सेवा करणं तेवढंच महत्वाचं असतं। 108 स्वामीचरित्र सारामृत, 108 दुर्गा सप्तशती, ह्या तिन्ही सेवा तेवढ्या महत्वाच्या असतात, पण फक्त आता मी एकादशी आहे म्हणून ही सेवा तुम्हाला सांगितलेली आहे। तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते, आणि प्रत्येक आईला आई सुख मिळू दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, शेअर नाही केला तरी चालेल, पण ज्या जवळच्या व्यक्ती आहे, ज्या खरंच बाळासाठी तळमळ करत आहे, त्यांना हा व्हिडिओ किंवा माहिती जास्तीत जास्त सांगा, तुम्ही ओरली सांगितली तरी चालेल। तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते, आणि आजचं व्हिडिओ इथे थांबवते। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ।